महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचं प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळे आता आयोगाने सायबर पोलिसात तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क च्या परीक्षेचं हॉल तिकीट हॅक करण्यात आलंय. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची माहिती हॅक झालीय. तब्बल 90,000 जास्त विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट हॅक झालंय. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट अपलोड करण्यात आलंय. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आलाय. एका टेलिग्राम चॅनलवर 30 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेचा डाटा लीक झाल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाईल. पेपर लीक होत नसतात, ती माहिती खोटी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा करात यांनी दिली आहे. 30 एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी पेपर आणि हॉल तिकीट लीक झाल्याची चर्चा सुरू झाली. आता सायबर पोलीस त्याचा तपास करतील. त्यानंतर सत्यता पडताळून पेपर कधी होणार की ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील हे निश्चित होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार आहे.